स्टुडिओमध्ये एक पाहुणे आलेले आहेत. त्यांचं नाव आहे प्रशांत गिरकर. ते डायरेक्टर आहेत आणि त्यांनी बरेच काही सिनेमे आणि सिरियल सुद्धा केलेले आहेत. तर ते त्यांची ओळख त्यांच्या काही गोष्टींमधून आपल्याला मिळेलच. पण मी खास त्यांना म्हणजे की त्यांचं हो म्हणलं, त्यांच्या त्यांनी इथं इंटरव्ह्यू लिहावं याचं कारण असं आहे की डिरेक्टर म्हटलं की बऱ्यापैकी आपल्या प्रोड्युसर लोकांना राग असतो की त्यानं पिक्चर पूर्ण केल्यानंतर नाही चालला किंवा चालला. तर या संबंधातून डिरेक्टर हा पहिला टार्गेट असतो की ह्या आपल्या सगळ्या सिनेमाचं वाटोळं करणार म्हणजे डिरेक्टर. आणि त्यांना ह्याही संदर्भात कल्पना दिली की मी ॲज अ प्रोड्युसर म्हणूनच मी तुमच्याशी चर्चा करणार आणि कुठली तयारी न करता, की तुम्ही असंच बोलावं तसंच बोलावं, मनोमन करेक्ट बोलणार जर असाल तर तुम्ही या भागामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता. तर त्यांनी हो म्हटलं आणि आज आपल्याकडं प्रशांत आलेला आहे. नमस्कार. आणि आपण खास व्हाय टू बिकम प्रोड्युसर तुम्ही सुद्धा ऐकता पाहता आणि मला सांगता की सर तुम्ही हे जे करताय ते प्रबोधन चांगलं आहे पण तुम्हाला काही गोष्टी खटकतात त्याच्यामध्ये, तर असं काय खटकतं तुम्हाला? हां, मला खटकतं असं की तुम्ही एका दिग्दर्शकाला ह्याच्या मागचं टार्गेट करण्याआधी प्रत्येक प्रोड्युसरने माझं असं पर्सनल म्हणणं आहे की त्यांनी त्या फिल्मबद्दल स्वतः जाणून घ्यायला हवं. म्हणजे आधी तुम्ही कुठच्या तरी फिल्मला असिस्ट करा, त्याची सिस्टीम कशी आहे, त्याच्या अगदी स्क्रिप्ट रायटिंगपासनं ते फिल्म रिलीजपर्यंत एक एक प्रॉपर सिस्टीम आहे, त्या सिस्टीमने तुम्ही कसं जाऊ शकता किंवा त्याच्यामध्ये कुठे कुठे तुम्हाला लूफॉल्स आहेत किंवा कुठे कुठे प्रॉब्लेम्स असू शकतात. काय होतं, आपल्याकडे प्रोड्युसर म्हणून बरेच जण येतात, म्हणजे तुम्ही पण प्रोड्युसर आहात, तुम्ही तो अनुभव घेतलेला आहे की आपल्याकडे जवळजवळ 300 फिल्म्स एका वर्षामध्ये आपल्याकडे सेन्सॉर होतात, पण 300 किती फिल्म रिलीज होतात. मग त्याच्यामागचे डिरेक्टर, मी असं म्हणत नाही की डिरेक्टर 100% चूक आहे किंवा बरोबर आहे, डिरेक्टरची पण तेवढीच जबाबदारी आहे की ती फिल्म चांगली होणे आणि ती प्रॉपर रिलीज होणे. पण कसं आहे की ॲज अ प्रोड्युसर जेव्हा आपल्याकडे पैसा असतो त्यावेळेला आपण त्या एका हवेत असो की माझा पैसा आहे ना, काय प्रॉब्लेम नाही, तू कर. पण तू कर म्हणण्यापूर्वी त्या डिरेक्टरने आधी काय काय काम केलेलं आहे, त्या डिरेक्टरचं बॅकग्राऊंड काय, त्याने सिरियल केलेत का फिल्म केलेत किंवा कुठच्या फिल्मला असेल. आत्ता जर तुम्ही आत्ताचं ट्रेंड बघितलं तर एखादी सिरियल करणारा मुलगा सुद्धा किंवा चौथा असिस्टंट असेल सुद्धा आज डिरेक्ट करतोय. मग तुम्ही बुमबाम करू नका की डिरेक्टरमुळे माझं गेलं, पर प्रोड्युसर म्हणून आपण चुकतोय हे कुणी मान्यच करायला तयार नाही आहेत का, तर आपला पैसा आहे म्हणजे मी मग करतो ते बरोबर. पण कसं आहे की जर एखाद्या डिरेक्टरकडे आपण जर 3-3.5 कोटीच्या फिल्मची जबाबदारी दिली आहे तर त्याने केलेलं काम, त्याने केलेलं पेपर वर्क किंवा त्याने याआधी केलेलं काम हे जर परफेक्ट असेल तर तुमची फिल्मला प्रॉब्लेम येऊच नाही असं माझं 100% म्हणणं आहे. हां, कन्सेप्ट आपला खूप छान असतो, आपण चांगल्या उद्देशानेच करतो, पण प्रेक्षक काही अंशी येत नाहीत आणि मग ती फिल्म कमी जास्त प्रमाणात फ्लॉप किंवा हिट होते. पण ह्याच्यात 100% ॲज अ प्रोड्युसर तुम्ही जर डिरेक्टरलाच ब्लेम करणार असलात तर ते चूक आहेत का, तर सगळ्याच गोष्टी फक्त डिरेक्टरच्या डोक्यावरती नाही आहेत. तर ॲज अ प्रोड्युसर कित्येक वेळेला असंही होतं की प्रोड्युसर ती फिल्म प्रॉपर रिलीज करत नाही किंवा प्रोड्युसर त्या डिरेक्टरवरती त्यांनी खूप विश्वास टाकला आहे आणि मग डिरेक्टर कुठेतरी कमी पडला आहे की ह्याच्या टेक्निकल गोष्टी त्याला माहीत नसतात किंवा त्याची प्रॉपर सिस्टीम डिरेक्टरलाही कित्येक वेळेला माहीत नसते. आणि मग तुम्ही अशा कोणीतरी एका नवख्या डिरेक्टरवर तुम्ही डिरेक्टर म्हणून उभं करता की ज्याने काहीच नाही, फक्त हा माझा मित्र आहे किंवा माझा हा काहीतरी हा मला प्रोड्युसर म्हणून उभा करतो आहे म्हणून आपण त्याला डिरेक्टर म्हणून उभं करतो आणि मग कुठेतरी ती गणितं चुकतात. बेसिकली त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्यालाही माहीत नसतात, त्याच्यामुळे आपण त्या माणसावरती त्या मुलावरती 100% विश्वास टाकतो की हा जे सांगतो ते 100% बरोबर आहे. पण मग तोच जर आपल्याला चुकीचं काही सांगत असेल तर ते आपण कधी क्रॉस चेकही करत नाही. हा, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की प्रोड्युसर म्हणून जर त्याला एक ज्ञान असलं पाहिजे. नक्कीच. हा, प्रोड्युसर म्हणजे निर्माता. बरोबर. आता मराठीतच आपण या गोष्टीची चर्चा करू की निर्मात्याला म्हणजे एका विषयाला घेऊन त्याला तो विषय व्हिज्युअलपणे लोकांपुढे मांडायचा आणि तत्वता त्या समोरच्या ऑडियन्सला तो पटला पाहिजे. बरोबर. तो म्हणजे निर्माता. बरोबर. आता प्रश्न राहतो कुठं की मी आजपर्यंत बऱ्यापैकी फसलेले मी डिरेक्टर फसलं जे गेले ते डिरेक्टरकडूनच मी पाहिलेले. तर माझा कदाचित अनुभव वेगळा असेल, तुमचा अनुभव कदाचित वेगळा असेल, तुम्ही कोणाला फसवलं नाही फसवलं अजून तुमचं मला माझ्या कानावर नाही आलेलं, मग याकरता कदाचित मी तुमचं दादा पुढे येईलच योगा करणं, तुमच्या प्रोजेक्ट बाबत मी बोललच की तुम्ही काय केलं कसं केलं काय केलं. तर तो आत्ता मी ह्या घडीला मला तुम्हाला विचारायचंय की व्हॉट्सअपला मी बऱ्यापैकी बघतो की मी एवढे एवढे सिनेमे काढले किंवा माझी ही अशी अशी कथा आहे त्याला प्रोड्युसर हवा आहे
अशा काही गोष्टी इतका धुराळा चाललाय त्याच्यामध्ये, सोशल मीडियाचा वापर करून आणि चुकीचा व्हायला लागला. प्रोड्युसर काही हे लोक जातात बरोबर आणि मग प्रोड्युसरला ते पटवतात. तर मी एका एपिसोड मध्ये असं सांगितलेलं की प्रोड्युसरने त्यांच्याकडे जायला हवं. अण्णाभाऊ साठेंच्या ज्या कादंबऱ्या आहेत, अण्णाभाऊ साठेंच्या ज्या कथा आहेत, त्या काही सांगायची गरज आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे की काही शंकर पाटील जे आहेत मराठीतले, तर त्यावेळेस ते काय ज्ञान वरून शिकून आलते का? त्यांच्या ज्या कथा ज्या आहेत आणि उमदं व्यक्तिमत्व जे आहेत, आजही त्या कथा आठवतात आपल्याला? असे बरेच लोक जे आहेत की ज्यांनी मराठी इंडस्ट्रीला कथा आणि पटकथा सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. जयंत दळवी असेल, सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा सोयीस्कर मी हे सांगू शकतो की कथा लिहिणारा, दिग्दर्शक आणि तो विषय घेऊन लिहिणारा, असं एकच कॉम्बिनेशन झाल्यामुळं की पैसा वाचवण्यासाठी करतात का काय, पण पुढं ती कथा व्यवस्थित, ती दिग्दर्शक ज्यानं कथा लिहिली त्याला सुद्धा ती कथा करेक्ट पद्धतीनं ती दिग्दर्शित करता येत नाही. म्हणजे काय ऍक्च्युली कसं आहे की दिग्दर्शन ही एक टेक्निक आहे, ही कला म्हणू शकत नाही आपण त्याला. त्याच्या मागचं एक गणित आहे की ते तुम्ही कसं प्रेझेंट करायचं, त्याचं चित्र कसं असेल एखाद्याबद्दल. जसं आपण आता बालगंधर्वांबद्दल जरी म्हटलं तरी बालगंधर्वांचा ग्राफ खूप मोठा आहे, पण त्याच्यातला किती भाग घ्यायचा आणि त्याचा सिक्वेन्स कसा तयार करायचा, स्टार्ट कुठे, मुळात तुमची स्टार्ट कुठे असायला पाहिजे, तुमचा इंटरवल कुठे आणि तुमचा एंड, हे एक चित्र डोक्यात असेल तर तिथपर्यंत जाण्याचा एक प्रवास जर आपण लेखकाबरोबर बसून तो जर छान रंगवला तर आपण ते चित्र चांगलं रंगवू उतरवू शकतो. पण कुणीतरी एक लिहिलंय, मी लेखक आहे, मला आवडतंय, मी लिहिलेलं खूप छान आहे, ह्या भ्रमात जर आपण राहून तेच करायला गेलो तर ते होत नाही. म्हणजे मला आठवतंय की मी इश्च्या वेळेला माझ्या रायटरकडनं 10-10 वेळा रिराईट करून घेतलं की नाही असं नाही, मला ही फिल्मच नाही, ही सिरियल आहे. सिरियलमध्ये फरक वेगळा येतो, सिनेमाचा वेगळा येतो, ॲडमध्ये वेगळा येतो, हे आताच्या लेखकांना कळतच नाही. मुळात बंगाली आणि मराठी लिटरेचर जर आपण बघितलं तर आपलं सगळ्यात नंबर 1 आहोत आपण. मग आज आपण कुठे कमी का पडतो? मला वाटतं की तुम्हाला किती अभ्यास आहे मला माहित नाही, पण आताच्या लेखकांना म्हणायच्या ऐवजी आताच्या कथा लिहिणाऱ्या दिग्दर्शकांच्या बाबतीत मला वाटतं की मी बोलतोय. नाही, मी तेच तुम्हाला सांगतोय की कथा लिहिणारा दिग्दर्शक कसा, तो लेखक असेल. आज आपण काय करतो म्हणजे प्रोड्युसर बजेट विचार करताना त्या दिग्दर्शकालाच बजेट प्लॅन करायला सांगतात, मग त्याच्यासाठी त्यांच्याकडे एक मॅनेजर असतो जो सगळं करतो. मग तो मॅनेजर खरंच किती गणित मांडतोय? लेखकाने लिहिलेलं हे आधी दिग्दर्शकाच्या डोक्यात बसून त्याचं चित्र कसं उभं राहील. लेखक आणि दिग्दर्शक हे दोन एकत्र असू शकतात, ते कधी जर एखाद्या दिग्दर्शकाच्या डोक्यात कन्सेप्ट आलाय आणि तो जर त्याचा स्क्रीन प्ले प्रॉपर व्यवस्थित लिहिला तर तो ते छान डिरेक्ट करू शकतो. पण त्या लेखकाचं जे डोक्यात आहे, आता एखादी कादंबरी घेऊन त्यावरती फिल्म करणं तर कादंबरीचे डायलॉग जसे तसे शूट नाही करू शकत. त्याचं एक चित्र डोळ्यासमोर लोकांसमोर जे प्रेझेंट करायचं तुम्हाला, ते चित्र त्या पेपरवरती उतरवता आलं पाहिजे. आणि ते जर तुम्ही जसं उतरवलं त्यापेक्षा जर चांगल्या पद्धतीने जर कॅमेरा जे टेक्निक वापरतो आपण, जो एक ऑडियन्सचा आपण तिसरा डोळा म्हणतो की ऑडियन्सला काय दिसतंय समोर, ती स्टोरी जर त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण समोर प्रेझेंट केली तर ती त्यांना नक्की आवडेल, किंवा ती त्यांना आपलीशी वाटेल, किंवा त्यांनी हे वाचलेलं आहे, अरे हा हे पु ल देशपांडे, मी हेच वाचलंय आणि मला तेच चित्र जसंच्या तसं समोर दिसतंय, ते बघायला आवडतं. पण जर तुम्हाला टेक्निकलीच नसेल, त्याचा स्क्रीन प्लेच प्रॉपर तुमचा तयार नसेल, तर तो दिग्दर्शक सेटवरती गेल्यावर मग अचानक काहीतरी सुस्त आणि मग अचानक काहीतरी वेगळंच होतं. पण विषय काय, मला काय म्हणायचं की दिग्दर्शक आणि कथाकार किंवा काय जे प्रोड्युसर शोधत बसतात, मला काय म्हणायचं की प्रोड्युसरनं शोधायला पाहिजे यांना, असं माझं म्हणणं आहे. हा, पण याबाबत 100% बरोबर. हा, काय होतं मुळात तेच मला म्हणायचं की त्या प्रोड्युसरला आधी आपल्याकडे एक तर प्रोड्युसर नाही आहेत, मराठीमध्ये खूप कमी प्रोड्युसर आहेत. इव्हन तुम्ही बघितलं तर मराठी फिल्म डिस्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त प्रोड्युसर मराठीत असतील. नाही, हे तुम्ही मगाशीच सांगितलं, सर्टिफिकेट 300 सेन्सर होत आहेत, कारण प्रोड्युसर जे आहेत हे असेच कुणीतरी हौशी नवशी पकडून आणलेले आहेत. मग त्यांना तुम्ही प्रोड्युसर मानत नाही? मी मानत नाही. सर्टिफिकेट प्रोड्युसर नाव येते. हा, कारण माझ्याकडे पैसा आहे, मी टाकला आणि मी प्रोड्युसर झालो. मग ते प्रोड्युसर ज्यांनी प्रॉपर बिझनेस केलेला आहे, ज्यांनी प्रॉपर फिल्म्स केलेत, हेच प्रोड्युसर पुढे रिपीट झालेत. जे फक्त थोड्या वेळासाठी किंवा काही स्वतःच्या आवडींसाठी किंवा तेवढ्या तात्पुरते जे आलेत, बिझनेस म्हणून कुणी येत नाहीत. आणि जे बिझनेस म्हणून आले आहेत ना, ते प्रॉपर टिकले आहेत इंडस्ट्रीमध्ये, कारण ते त्याचा प्रॉपर अभ्यास करून येतात, घाई गडबड येत नाही. माझ्याकडे 1.5 कोटी आहेत, मी टाकले. आपल्याकडे बरेच असे दिग्दर्शक आहेत की जे आधी प्रोड्युसरला पटवतात की 50 फिल्म करू ना, काही प्रॉब्लेम नाही. मग ती 50-70 होते, 70-75 होते, आणि तो बिचारा प्रोड्युसर तोपर्यंत थकलेला असतो. 10,000 रुपये भरून तुम्ही कार्ड बनवता निर्मात्याचा, तो निर्माता म्हणून 10 ठिकाणी दाखवतो मी निर्माता आहे. पण
त्याने केलेली फिल्म. माझ्याकडे असे निर्माते आहेत की त्यांना माहितच नाही की सेटवरती काय झालंय, त्याने फक्त पैसे टाकलेत. मग त्या दिग्दर्शकाची जबाबदारी आहे ना की ती पूर्ण फिल्म पूर्ण करून ती रिलीज करणं. एक्झॅक्टली. मग जर एक प्रोड्युसरने तुमच्यासाठी जर 1.5-2 crore टाकलेले आहेत आणि ती जर तुम्ही त्याच्या मागे लागून सर फायनान्स करा मी फिल्म करतो फायनान्स हे जर तो करणं असेल त्याची जबाबदारी रिलीज पर्यंत आली. पण त्या दिग्दर्शकाला जर त्या गोष्टीच माहीत नसतील, त्याला जर माहीत तो पुढे तुम्हाला ते कशी साथ देणार. माझं एकच म्हणणं की निर्माता म्हणून जर 300 सेन्सॉर होतात फिल्म तर ते एखाद्यावरती 100% विश्वास टाकून जर त्याच्या हातात दिलं तर ते कधीच होणार नाही. फिल्म काय तुम्ही कुठचाही धंदा विचार करा. मला काय म्हणायचंय की जवळजवळ की दिग्दर्शकाला फिल्म मिळेपर्यंत तो अतिशय गोड बोलतो. असं तुमचा हे असेल म्हणजे अनुभव असेल. माझा नाही. माझा नाही म्हणजे असं जवळजवळ 90% लोकांना आता ओके 10% मी गेलो नाही. एक्झॅक्टली. पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे तो गोडगोड बोलतो आणि ज्यावेळेस सिनेमा ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये येतो त्याच्यानंतर त्या प्रोड्युसरला सुद्धा तो विचारत नाही. ओके. आता राहतो प्रश्न की काही जेव्हा वाटलं होतं तेव्हा तो सगळं खापर फोडून टाकतो प्रोड्युसरच्या ह्याच्यावर. माझं असं म्हणणं आहे की ज्यानं पैसे टाकलेत त्या माणसाचा त्या माणसाला नॉलेज नाही असं गृहित पकडा. तो मूर्ख आहे. पण दिग्दर्शकानं एवढं मूर्खपणा का ठरवा की मूर्ख माणसाचं काम का घ्यावं. मी मागापासून तेच सांगतोय की नाही मूर्ख माणसाचं काम का घ्यावं नाहीतर मग आपल्याकडे प्रोड्युसर्स येणार नाहीत. जर लोकांनी पैसे टाकले नाही तर फिल्म तयार होणार नाहीत. पण जर त्या माणसाचं फील्डच नाहीये एखादा बिल्डर म्हणून माझं ते फील्ड नाहीये मग मी का पैसे टाकू. पण जर समजा त्याने तुमच्यावरती विश्वास टाकून तर पैसे टाकलेत तर त्या दिग्दर्शकाची जबाबदारी आहे की ते त्याच्यापर्यंत शेवटपर्यंत त्याच्याबरोबर राहणं. पण मी काय बोलतोय की एक दिग्दर्शक सोकाल दिग्दर्शकाबाबत बोलतोय की जर समजा त्या व्यक्तीला एखादा प्रोड्युसर मिळाला आणि तो प्रोड्युसर जर मिळाल्यानंतर त्याला लक्षात आलेलं की तो प्रोड्युसरला याच्यातलं काही मात्र काही नॉलेज नाहीये तर त्याच्यात त्या दिग्दर्शकालाही नॉलेज नाही आणि मग तो मध्येच त्याला सोडून गेला मध्येच त्याचं बजेट वाढलं अशावर तुम्ही नियंत्रण कसं कराल. तो वाचेल कसं. मग मी मग असं तेच सांगतो आहे की ज्या वेळेला प्रोड्युसरची पण एक जबाबदारी आहे की दिग्दर्शकाला ह्या गोष्टी माहीत असतील नसतील पण प्रोड्युसर जेव्हा मी एखाद्या माणसावरती मुलावरती विश्वास टाकून जर 2.5-3 crore टाकतोय तर त्या मुलावरती लक्ष ठेवणं ही सुद्धा माझी जबाबदारी आहे ऍज अ प्रोड्युसर. त्या मुलांनी त्याला फसू नये हे पण तुमचं बरोबर आहे. बरोबर. पण जर आपण चुकीच्या मुलावरती जर विश्वास टाकला तर तो फसणारच आहे पुढे. गणित प्रॉपर किंवा मी मगाशी पहिल्यांदाच तुम्हाला जे सांगितलं की जर तुम्ही त्या मुलाबद्दलची माहिती काढा. मी माझ्याबद्दलचं सांगतो. तुम्ही तुमचे अनुभव सांगताना मी माझ्याबद्दलचं सांगतो. पुण्यामध्ये एका मोठ्या हॉटेलच्या एका मालकिणीने एका मुलाला फिल्म डिरेक्ट करायला सांगितली. आता तो तिच्याकडे गेला त्याने तिला कन्व्हिन्स केलं ती तयार झाली. त्याने त्याच्या फिल्मचा प्रेस कॉन्फरन्स चालू असताना प्रेस कॉन्फरन्स मधून मला फोन आला की अरे हा मुलगा प्रशांत तुझे इच्छेचे सगळे शॉट दाखवतोय आणि तो तिला सांगितलं की मी ही डिरेक्ट केली आहे. आता तुम्ही हे सांगा की एखाद्या मोठ्या हॉटेलची मालकीण ती एवढी तर ढ नाहीये की ती त्या मुलाचं नाव गुगलवरती टाकू शकत. त्याच गुगल मायबाप सगळं अवेलेबल करते. त्याचं नाव टाका चेक करा की त्याने किती काम केलंय. आज काय झालं मध्ये आज सीव्ही मध्ये मॉब मध्ये काम करणारे सुद्धा लिहितात की आम्ही आर्टिस्ट आहे आम्ही या फिल्म मध्ये या शॉर्ट फिल्म मध्ये काम केलंय. पण त्याचं खरंच ऍक्टिंग तो जेव्हा समोर उभा राहतो ना तेव्हा कळतं की खरंच याने काम केलंय की नाही केलंय. मग बरेच सिनेमे असे आहेत की दिग्दर्शित गेले पण बाहेर येत नाही. दिग्दर्शकांनी त्याला सपोर्टच प्रॉपर केलं नाही. त्यांना टेक्निकलच माहित नाहीये त्याच्यामध्ये बाहेरच येऊ शकले नाहीयेत. मेन फसले ते दिग्दर्शकांनी प्रॉपर दिग्दर्शन झालं की आमचं काम संपलं असं नाहीच आहे. असं होऊच नाही. ऍक्च्युली मी चित्रपट महामंडळामध्ये पण मी तेच सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा सगळं बजेटिंग केलंय प्लॅनिंग तर त्याच्यामध्ये तुम्ही दिग्दर्शकाला व्हॅल्यूज दिलेली नाहीयेत. आणि आपण इतकी वर्ष आणि आपण फॉलो कोणाला करतो बाहेरच्या फिल्म्सना. पण हे लक्षात येत नाही की बाहेरच्या फिल्म्सना दिग्दर्शकाला किती मान असतो. म्हणजे पूर्वी होता हा जेव्हा फक्त दूरदर्शन होतं त्या काळापर्यंत होतं. नंतर एवढे चॅनल्स आणि एवढे प्रकार सुरू झालेत की दिग्दर्शक हा फक्त कामापुरता माणूस राहिलेला फक्त ऑर्डर देण्यापुरता. आणि आताचे प्रोड्युसर दिग्दर्शकालाच सांगतात ही फिल्म तू करतोस ना ह्याचं मला बजेट करून दे. मग तो दिग्दर्शकच त्याचं बजेट करतो. बजेट करण्यासाठी एक मॅनेजर असतो तो ती स्क्रिप्ट वाचतो त्याच्यावरती लोकेशन प्रमाणे आर्टिस्ट कोण कोण आहेत मग त्याचं किती मी किती कमी करू शकतो माझं बजेट आहे. दिग्दर्शक सांगेल 1.5 crore म्हणून होत नाही. एखादा जर त्यातला मॅनेजर जर प्रॉपर असेल तर ते सगळं बजेट कंट्रोल करण्याचं काम त्याचं आहे. दिग्दर्शकाला माहिती असेल की आपण कुठे कंट्रोल करू शकतो कुठे जास्त जाऊ शकतो. जर त्याने एक प्रॉपर प्लॅनिंग केलेलं असेल किंवा माझी फिल्म ही 20 दिवसात संपणार आहे तर ती 20 दिवसातच संपायला पाहिजे.